बुधवार को क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले के स्मृति दिन के अवसर पर बहुजन समाजवादी पार्टी और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से सावित्रीबाई फुले की प्रतिमा पर माल्यार्पण किया गया। इस वक्त दोनों ही पार्टी के पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। भारत की सबसे पहली शिक्षिका क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले का 10 मार्च 1897 को प्लेग के कारण निधन हुआ था, जिसके बाद हर वर्ष यह दिन उनकी याद में स्मृति दिन के तौर पर जाना जाता है। समाज से लड़कर सावित्रीबाई फुले ने अपनी शिक्षा पूरी की। शिक्षा ग्रहण कर सावित्रीबाई ने न सिर्फ समाज की कुरीतियों को मिटाया बल्कि भारत में लड़कियों के लिए शिक्षा के दरवाजे भी खोले। इस वक्त बहुजन समाजवादी पार्टी की पक्ष नेता वैशाली नारनवने ने अधिक जानकारी साझा। सावित्रीबाईचा स्मृती दिवस आज या दिवशी मी एकच संदेश देऊ इच्छिते की बहुजन समाज पक्ष हा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर चालणारी पार्टी आहे आणि या बहुजन समाज पक्षामध्ये स्त्रियांना सन्मान दिला जातो। आज आमची राष्ट्रीय अध्यक्ष बहनकुमारी मायावतीजी ह्यासुद्धा महिला आहेत आणि मी महानगरपालिकेत पक्षनेता आहे, मीसुद्धा एक महिला आहे आणि सभापती म्हणून चांदेकर मॅडम आहेत त्यासुद्धा एक महिला आहेत। महिलांचा सन्मान या पक्षामध्ये सन्मानाने त्यांना परत परत मान दिला जातो आणि त्यांना पुढाकार दिला जातो, ते केवळ यांच्या विचारामुळे। सावित्रीबाईंनी आमच्यासाठी शिक्षणाची दारे खुले केली, एवढेच नव्हे तर सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांचा वारसा चालवला आणि आम्हा स्त्रियांना शिक्षणासाठी जे दारे खुले केले म्हणून आज आम्ही त्यांच्या ध्येयानुसारच आम्ही आपलाही ध्येय पूर्ण करत आहोत। आणि त्यांनी जे आम्हाला शिकवलं, एवढंच नव्हे ते जेव्हा त्यांनी या कार्यासाठी सुरू केलं तेव्हा त्यांच्यावर सनातनी लोकांनी, मनुवादी लोकांनी, रूढीवादी लोकांनी अन्याय केला, परंतु त्या दगमगल्या नाही। त्यांनी आपला प्रसार शिक्षणाच्या सुरूच ठेवला आणि आताच आपल्या नेमक्या रमाई यांचीसुद्धा जयंती झाली, त्याही त्यागमूर्ती आहेत। त्यांनी आपला संसार दुःखाने आणि निष्ठेने सांभाळला, त्याग करून सांभाळला, म्हणून आज बाबासाहेबांनी आपले ध्येय साधले। लड़कियों को शिक्षा दिलाने में सावित्रीबाई फुले ने समाज में संघर्षों का सामना करना पड़ा, लेकिन कभी भी वो झुकी नहीं और लोगों का डटकर सामना किया। उन्होंने अपने पति के साथ मिलकर बाल विवाह, सती प्रथा, विधवा विवाह और अंधविश्वास के खिलाफ समाज में फैली कुरीतियों के खिलाफ संघर्ष किया और उन्हें खत्म किया। ऐसी जानकारी इस वक्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शहर अध्यक्ष अनिल अहिरकर ने दी। राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष नागपुर शहरातर्फे व प्रदेश तर्फे सर्व पदाधिकारी या ठिकाणी क्रांति युवती सावित्रीबाई फुले यांचा स्मृति दिवस मान्य मनवण्याकरता या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो की 124-125 वर्ष आधी जी या देशाची अवस्था होती, महिलांना कोणत्याही ठिकाणी त्यांचं स्थान नव्हतं, अशा वेळेला त्या महान महिलेनी महिलेंकरता शिक्षणाची सोय सुरुवात जेव्हा करून दिली, ते अतिशय हाल अपेष्टा भोगून समाजाचं त्रागा भोगून त्यांनी महिलांकरता हे सर्व अभूतपूर्व असं कार्य केलेलं आहे, त्यामुळे आम्ही त्यांचं या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। ओबीसी सेल राष्ट्रवादी के ईश्वर बालबुधे ने इस दरमियान सरकार से अपील की कि क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले को भारत रत्न से नवाजा जाना चाहिए। यांची पुण्यतिथि, या पुण्यतिथि निमित्त आम्ही सगळे इथे विनम्र अभिवादन करायला आलो, पण आठवण सावित्रीबाईची एवढीच की ज्यांनी ह्या देशात महिलांना घडवण्याचं काम केलं, महिलांना शिकवण्याचं काम केलं, त्यांचे उपकार आम्ही जितके मानणार तितके कमी आहेत। पण आम्हाला सावित्रीबाई फुलेंची जयंती असो, पुण्यतिथी असो, की जेव्हा जेव्हा त्यांची जयंती पुण्यतिथी येत असेल किंवा अनेक अशा सामाजिक कार्यक्रमात सावित्रीबाईची आठवण नक्कीच येते। राष्ट्रवादी काँग्रेसची तर मागणी आहे, पण आमच्या ओबीसी समाजाची मागणी सावित्रीबाईंना भारतरत्न पुरस्कार दिलाच पाहिजे याची आमची मागणी आहे, खूप पूर्वीची मागणी आहे। आमच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देखील सभागृहात हा विषय मांडलेला आहे, पण आमची आजही तीच मागणी आहे की लवकरात लवकर सावित्रीबाई फुलेंना भारत रत्न। बता दें कि प्लेग महामारी में सावित्रीबाई फुले मरीजों की सेवा कर रही थी। एक प्लेग से पीड़ित बच्चे की सेवा करते समय उन्हें भी प्लेग हो गया और 10 मार्च 1897 को प्लेग के कारण उनकी मृत्यु हो गई। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ दिशा हटवार, BC News नागपुर।